जोगेश्वरी झोपडपट्टी आंबेडकर नगर येथील गयाबाई मोरे यांचं राहतं घर कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यामध्ये त्यांचं 1.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं मोरे यांनी सांगितलं. जोगेश्वरी झोपडपट्टी आंबेडकर नगर येथील रहिवासी गयाबाई लक्ष्मण मोरे यांचे सोमवारी सकाळी 8:30 सुमारास राहते घर कोसळले. यामध्ये त्यांचे जवळपास 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गयाबाई यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेले जावई आणि मुलीच्या लक्षात येताच त्यांनी घराबाहेर पळ काढला. यामुळे या घटनेत कुणालाही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले आहे. या घटनेबाबत स्थानिक ग्रामपंचायत आणि तलाठी यांच्याकडे माहिती देण्यात आली आहे. तर माझी लेक जवळ माझ्याकडे भेटायसाठी येईल, मी आले एकटीच राहते इथं, ते भेटायसाठी आले म्हणून ते आवाज आल्याच्या नंतर ते बाहेर गेले. बाहेर येत काय नाही, ते दोन्ही पण भीती कोसळली. कारण माझा जेवढा संसार आहे तेवढा पुरा दबलेला आहे घरामध्ये, काहीच काढायला जागा नाही राहिली. तुम्हाला आता समज काहीतरी भरपाई पाहिजे, शासनाकडून भरपाई पाहिजे मला काहीतरी, कारण मी एकलीच आहे. मला म्हणजे नवरासुद्धा नाही माझ्याजवळ, कोणी मी एकलीच राहिली इथे. माझा सारा पुरा संसार दबलेला, मला आजबी घर नाही राहिला, मी एकटी बेघर व्हायली. आता ग्रामपंचायतमध्ये नोंद दिलेली आहे, तलाठी साहेबाला पण सांगितलेलं, पण ते अजून काय आले नाहीत. आता येते मग त्यांना ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करून पंचनामा करून ते येते, ते अजून काही आले नाहीत. त्रासदायक आहे, कारण की एक महिला आहे ती बेघर झालेली आहे. 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. शासनाने याची दखल घेतली पाहिजे. सदर तलाठ्यांना फोन करून बोलवलेलं आहे, त्यांनी सांगितलं का येऊन आम्ही पंचनामा करतो, शासनाकडून जे काही मदत मिळवून द्यायची असेल आम्ही म्हणून देतो. तसेच आता समोर यांचा संसार आहे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. आमची एवढी अपेक्षा आहे ग्रामपंचायत वतीने महिलेला काहीतरी मदत मिळाली पाहिजे, तसेच तहसीलमार्फतून मदत मिळाली पाहिजे. आणि आम्ही सगळे गावकरी मिळून हा प्रयत्न करू की वस्तीत जसं याच्या अगोदर काही हानी झाली होती, आम्ही सगळे गावकरी एकत्र येऊन सगळे वस्तीतले लोक आणि घरोघरी जाऊन जेवढी काही मदत करता येईल तेवढी ती आम्ही गावकऱ्याच्या वतीने महिलेला मदत करू. घरवाली बाई आंघोळीला गेली, आम्ही थोडी थोडी माती गळायला लागली म्हणून आम्ही दारी दारी पाऊल का टाकत नाही तर सारे ढसळ. जोगेश्वरी इथली वसाहतील एका महिलेचं घर काल 2 दिवसापासून वातावरण गढवळल्यामुळं वारंवादांमुळं पाणी झिमझिम पावसामुळं त्या घराला ब्रेस क्रॅचेस आले आणि एकदम ते घर पडलं. जेणेकरून शासनाकडून त्यांना मदत व्हायला पाहिजे. संबंधित सकाळी जेव्हा ते घर जेव्हा पडलं तेव्हा त्या महिलेने मला कॉल केला, फोन करून सांगितलं की अशी अशी घटना घडली आहे. तर मी ताबडतोबीत आलो आणि संबंधित तलाठी साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की पंचनामा करून लवकरात लवकर तहसीलला त्याचं माहिती देऊन ग्रामपंचायतलाही तशी ग्रामसेवकांना माहिती दिली आहे. तलाठी साहेब आज आता येणार आहेत, ते पंचनामा करून सदी तहसीलला जाऊन भेट देऊन त्यांना हवी तेवढी मदत देऊ अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली.